बातमी ते जालन्यातून। जालन्यात पहिलीच अत्याधुनिक पोलीस कारवाई करून अवैध हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला परिसरातील हातभट्टीच्या दारू अड्ड्यांचा शोध पोलिसांनी प्रथमच ड्रोन कॅमेराद्वारे घेऊन धडक कारवाई केल्यानं संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईत पहिल्यांदाच ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात आलाय। प्रथम ड्रोन कॅमेराच्या नजरेतून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आणि त्यात चार हातभट्ट्या निदर्शनास आल्या। याच माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल, दारू बनवण्याचं रसायन आणि एका इसमाला अटक केली आहे। ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे।